अरे माझ्याकडे असतात तेव्हा मी तुला देत नाही का? प्लीज आत्ताही नाही म्हणू नकोस ग, मी खूप आशेने आलो तुझ्याकडे. तुला माहिती आहे बाहेर मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगत असतो माझं सर्वस्व म्हणजे माझी मम आहे. ते ठीक आहे, पण मला जरा समजून घे. दिवस दिवस तू घरात नसतोस, तुझ्या बाबाला काय काय सांगावं लागतं मला माहितीये. मामा ठीक आहे ना, काही बोलले बाबा तर काय फरक पडतोय? नुसतेच बोलत नाही, पोलिसात तक्रार करायला निघाला होता तो. हातापाया पडून कसं मी त्याला थांबवलं ते माझं मला माहित. मामा प्लीज शेवटचे पैसे परत नाही मागणार, दे ना. अरे पण कुठून देऊ, माझ्याकडे नाही आहे. आणि कशाला लागतात रे तुला सारखे सारखे पैसे? मामा अगं तू जरा एक गोंधळ झालाय. आता काय झालं आणखी सांगतो, पण मामा तू जर का कोणालाही सांगितलंस ना तर. मी कशाला सांगू, आतापर्यंत तुझी एक तरी गोष्ट मी कोणाला सांगितली? बोल ना. मामा अगं आमच्या ग्रुपमध्ये ना एक मुलगी होती चंदना नावाची. चंदना? हो चंदना. मग तुझा काय संबंध तिच्याशी? नाही माझा नाही गं, अगं ती पक्याची गर्लफ्रेंड होती. पक्यापासून ना मामा तिला दिवस गेले होते. ती सारखी मागे लागायची पक्याच्या लग्न कर आणि पक्यानं काही कारण सांगून ते टाळायचा. खूप भांडणं व्हायची दोघांमध्ये सारखी. पण तुझा काय संबंध त्याच्याशी? अगं दोघांचे मित्र म्हणून त्यांच्यामध्ये समेट घडावी म्हणून मी सारखा प्रयत्न करायचो मामा. एक दिवस ना असाच रागाच्या भरात पक्या खूप भडकला आणि त्यांनी चंदनाचा म्हणजे खूप खूप उलटसुलट बोलला चंदनाला मामा आणि चंदनाने आत्महत्या केली. मामा मी पक्याची मैत्री तोडून टाकली घाबरून. मग पण अगं पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करून शेवटी पक्याला पकडलं आणि त्यांनी नाहक मलाही त्या मग सगळ्यामध्ये लटकवलं. मीही आरोप पिठवले, माझी काही चूक नसताना मामा. बापरे. मग आता राकेश मला असं वाटतं की हे सगळं ना तू तुझ्या बाबाला सांग, ही काही साधी सुधी गोष्ट नाही आहे. मामा बरी आहेस ना तू, काही काय बोलतेस? त्या म्हाताऱ्याला जर काही कळलं ना तर मला जिवंत जाळेल तो, त्यापेक्षा मी लटकून फसावं. नाही नाही असं नको बोलूस. अगं आता नुसतं बोलतोय मी, जर का पैसे नाही मिळाले ना तर खरंच होईल सगळं हे असं. पण मी तरी काय करू, माझ्याकडे खरंच पैसे नाही आहेत रे. मग तुझे दागिने दे. अरे पण मामा प्लीज नाही म्हणू नकोस, प्लीज आजचा दिवस परत नाही मागणार मी दागिने. प्लीज मी ना बापू लोटणीकरांशी बोलून सगळं मॅटर सॉल्व केलंय. खरंच आजचे शेवटचे पैसे परत नाही मागणार मी. मी तुला शपथ देतो, मी यापुढे नाकासमोर चालेल, खरं सांगतो. प्लीज दे ना पैसे. बरं पण याच्यानंतर? नाही खरंच असं नाही होणार पुन्हा कधी. नक्की बघते. हे बघ.